नमस्कार मंडळी, सुप्रियाज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण घेवड्याच्या शेंगांची सुक्की भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. ही भाजी चवीला खूप छान लागते व तशीच आपल्यासाठी पौष्टिकही आहे. बऱ्याच जणांना शेंगांची भाजी आवडत नाही, ती का आवडत नाही व कशा पद्धतीने केल्यावरती तुम्हाला खूप छान लागेल चवीला, हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे रेसिपीला पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. सगळ्यात आधी येथे मी घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात. याला काही जण वालीच्या शेंगा असंही म्हणतात किंवा आडीच मासा असंही आमच्या इकडे म्हटलं जातं. भागानुसार वेगवेगळी नावं आहेत याला. यामध्ये जून शेंगाही भेटतात व कोवळ्या शेंगाही भेटतात. आपण अशा शेंगा घेतलेल्या आहेत ज्या आपण मोडू शकणार आहे सहज. सर्वात आधी हे जे केसर असतं किंवा नार असते ती काढायची आहे व याला मोडून घ्यायचे आहेत. हाताने जेवढ्या मोडता येतील तेवढ्या मोडून घ्यायच्या. त्याला जे साईडला केसर असतं ते काढायचं आहे, नाहीतर खाताना ते मधी येतं व अजिबात चांगली चव लागत नाही. तुम्हाला जेवढ्या मोडता येतील तेवढ्या मोडायच्या आहेत. कोवळ्या शेंगा सहज मोडल्या जातात. थोडीशी जून शेंगा असेल तर ती चिरावी लागते. तुम्ही वेतीनेही याला चिरू शकता. जरी यामध्ये दाणे तयार झाले असतील तर तुम्ही या शेंगा सोलूनही घेऊ शकता. याच्या दाण्यापासून कशी आमटी बनवतात याची रेसिपी आपण ऑलरेडी पाहिली आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक भेटेल, ते पाहू शकता. याला धुवायचं नाही आहे अजिबात. आधीच शेंगा धुवून घ्यायच्या आहेत. काही शेंगांमध्ये दाणे होते ते तसेच सोलून घेतलेले आहेत. चिरायच्या आधीच किंवा सोलायच्या आधीच शेंगा धुवून घ्यायच्या. कढईमध्ये एक 4 चमचे तेल घेणार आहोत. गरम करायचं आहे तेलाला. सर्वात आधी तेलाचं प्रमाण कमी जास्त ठेवू शकता. यामध्ये बारीक चिरलेले मीडियम साईजचे 2 कांदे घातलेले आहेत किंवा मोठा 1 कांदा वापरला तरी चालतो. याला छान हलवून घ्यायचं आहे. याला एक फक्त 2 मिनिट हलवायचं आहे कारण नंतर आपण शेंगासोबत आणि कांदा भाजणार आहोत. आता आपण येथे शेंग घालणार आहोत. आता या शेंगेला छान परतून घ्यायचं आहे. काही जणांना शेंग आवडत नाही. त्याचं कारण हे असतं की शेंग छान भाजली जात नाही त्यामुळे त्याची चव चांगली लागत नाही खाताना. शेंगेला तुम्ही जेवढं छान भाजून घ्याल तेवढी चविष्ट याची भाजी बनते व खूप छान लागते. त्यामुळे शेंगेला आता आपण 4 ते 5 मिनिट छान भाजून घेणार आहोत. हिरवीगार शेंग येथे दिसत आहे. पूर्णतः याचा कलर चेंज होतो भाजल्या गेल्यावर. कांद्याला आपण थोडंच भाजून घेतलं कारण नंतर शेंगासोबत भाजला जातो. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आत्ता येते. याला असं सतत हलवत राहायचं आहे. एक 4 ते 5 मिनिट मस्त शेंगाला भाजून घ्या. इथे पाहू शकता पूर्णतः कलर चेंज झालेला आहे. कांदा आधी कमी भाजून घ्यायचा नाहीतर पूर्णतः करपला जातो. आता आपण यामध्ये घरातले जे लाल तिखट असतं ते घालणार आहोत किंवा आपला जो घरातला साठवणीचा मसाला. काही भागात याला कांदा लसूण मसाला असंही म्हटलं जातं. 2 चमचे. त्याचबरोबर शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे 1-2 चमचे. म्हणजे शेंगदाणे भाजून त्याची पावडर केलेली आहे. 2 चमचे घातलेले आहे. छान हलवून घ्यायचं आहे याला. आता आपण यामध्ये 1 वाटीभर पाणी घालणार आहोत. शेंग शिजायला जास्त पाण्याचीही गरज लागत नाही. 1-10 मिनिट लागतात जास्तीत जास्त शेंग शिजायला किंवा त्याच्यापेक्षाही जलद शिजते. याला आपण कव्हर करून ठेवायचं म्हणजे फास्ट शिजते व चवीलाही लागते. सर्वात आधी उकळी काढून घ्यायची. यामध्ये मी कोथिंबीर हिरवी चिरून टाकलेली आहे. तुम्ही याच्याऐवजी धनेपूड वापरू शकता किंवा लास्टला कोथिंबीर टाकली तरी चालते. याला आता आपण कव्हर करून ठेवणार आहोत. इथे पाहू शकता 7-8 मिनिट झालेले आहेत. आणखी थोडंसं मी यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे व याला थोडा वेळ आणि 2-3 मिनिट असंच ठेवणार आहे. ओव्हरऑल 12 मिनिट झालेले आहेत. इथे पाहू शकता आपली शेंग खूप छान शिजली गेलेली आहे.
हाताने मी चेक करून दाखवते. जास्त ओव्हरकुक ही शेंग करायची नाही, खाताना थोडासा त्याचा क्रंचीपणा लागला पाहिजे. ते पाहू शकता मस्त अशी घेवड्याची शेंगाची भाजी तयार आहे. तुम्ही यामध्ये एक चमचा गरम मसाला घालू शकता. मस्त कट ही आलेला आहे. आता ही आपण सर्व्ह करणार आहोत. तुम्ही ही शेंग भाकरीसोबत, चपातीसोबत, त्याचबरोबर भातासोबतही खाऊ शकता. खूप छान चवीला लागते. अशाच काही आणखी शेंगांची भाजी आपण ऑलरेडी पाहिलेली आहे, जसं की गवारीची शेंग, पापडी शेंग. कशी बनवायची माहीत नसेल तर आय बटनवर क्लिक करा किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, तुम्हाला तिथे रेसिपी त्याच्या भेटतील. रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका. त्याचबरोबर नवनवीन रेसिपीजसाठी सुप्रियाज किचनला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओला लाईक करा. परत भेटू मस्त अशा नवीन रेसिपीसोबत.